देवा लॉकडाऊन मध्ये मोबाईल बंद नको पडू दे अशी काळजी सतत सतावतीये का? आता या काळजीला करा बाय बाय। स्माईल मोबाईल कराड येथे एक कॉल करा आणि घरबसल्या मोबाईल रिपेरिंग सेवा अगदी सहज मिळवा। लॉकडाऊन काळात नवीन मोबाईल घरपोच देण्याची सोय ही उपलब्ध, तेव्हा त्वरा करा। आमचा पत्ता स्माईल मोबाईल टाउन हॉल जवळ विजय दिवस चौक कराड। संपर्क क्रमांक 98 50 54 50 54। कारवाईच्या नावाखाली नागरिकांशी उद्धट वर्तन करणाऱ्या PSI दळवींची माध्यमांनी बातमी लावल्यामुळे आपल्यावर कारवाई होईल या भीतीनं कायद्याचा गैरवापर करून माझ्यावर 2 दिवसांनंतर हा गुन्हा दाखल करण्याचं कारस्थान PSI ज्ञानेश्वर दळवी यांनी केलंय, अशी माहिती उद्योजक महेश रसाळ यांनी दिली आहे। मी महेश विष्णू रसाळ, सध्या राहणार शुक्रवार पेठ सातारा। शुक्रवारी दिनांक 28/5/2021 रोजी मॉर्निंग वॉकला जात असताना पोलिसांनी माझ्यावरती कारवाई केली। त्या दरम्यान माझी चूक होती, माझी चूक मी मान्य केली आणि जो काही दंड होता तो दंड ऑलरेडी मी त्याच वेळेला त्याच ठिकाणी पे केला। साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे PSI चर्वी साहेबांनी ती कारवाई केली आणि आजचा मी पेपर बघितला तर पेपरमध्ये आज त्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल केला आहे असं 2 दिवसानंतर बातमी वाचली। ॲक्च्युली त्या पोलिसांच्या कारवाई दरम्यान मी कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन केलं नाही, मी कुठलाही त्यांना विरोध केला नाही, कुठल्याही अरेरावकीची भाषा केली नाही। त्यांनी जे पेपरमध्ये दिलं आहे आज माझा दिवस आहे उद्या असं काहीतरी उलटं सुलटं त्यांनी, हे साफ खोटं आहे, हे साफ चुकीचं आहे, असं कोणत्याही प्रकारचं वर्तन माझ्याकडनं घडलं नाही। माझ्याकडे पावती आहे, मी ऑन द स्पॉट त्या वेळेला 500 रुपयाचा दंड भरला आहे, ही त्याची पावती आहे माझ्याकडं। मी जर दंड भरत असू तर मी कोण कशाला आरेरावकीची भाषा करू आणि मी त्यांच्याशी उद्धट वर्तन केलं हे कसं सिद्ध होतं आहे? आणि इनकेस जर मी त्या पद्धतीचं वर्तन केलं असतं तर त्यांनी मला ऑन द स्पॉट त्या वेळेला का गुन्हा दाखल केला नाही? त्याच वेळेला माझ्यावर त्यांनी कारवाई करायची होती ना। त्यांनी जो गुन्हा दाखल केला हा ईर्ष्येपोटी मला माहीत नाही कशासाठी केलं आहे, पण हे साफ चुकीचं आहे, हे साफ खोट आहे। ठीक आहे, मॉर्निंग वॉकला गेलो, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी नेहमी मॉर्निंग वॉक करत असतो आणि अनेक लोक अजूनही अनेक लोक मॉर्निंग वॉक करतात, नाही करत असं नाही आहे, पण ठीक आहे, करोनाच्या काळामध्ये ज्या लॉकडाऊनच्या गाईडलाईन्स आहेत किंवा बंदी आहे मॉर्निंग वॉकसाठी सुद्धा, ते माझ्या लक्षात आलं नव्हतं त्यावेळेला, माझी चुकी झाली, माझी चुकी आजही मला मान्य आहे, पण त्या ठिकाणी कोंडेश्वर मंदिराजवळ त्यांनी मला ज्यावेळेला ताब्यात घेतलं परत SP कॉलेजकडं घेऊन गेले गाडीमध्ये आणि ते अनेक लोकांवरती कारवाई करत होते। उलटी त्यांची अरेरावकीची भाषा होती, आज वयस्कर म्हातारी माणसं खेडेगावातनं सोनगावची होती, अक्षरशः लोकांना घरनं पैसे आणून त्यांनी दंड वसूल केला त्या ठिकाणी। ठीक आहे, दंड वसूल केला पाहिजे, समज दिली पाहिजे, तिथपर्यंत ठीक आहे, पण आज जो त्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल केला आहे, मी त्यांना अजून एकदा सांगतो, मी त्यांना कोणत्याही उद्धट वर्तन केलं नाही, कोणतीही उद्धट भाषा वापरली नाही, या उलट त्यांचं उद्धट वर्तन सर्व म्हणजे माझ्यावरतीच नाही तर जेवढ्या लोकांना त्यांनी कारवाई केली त्यांच्यावरती आहे। त्यांची भाषा लँग्वेज खूप चुकीची होती, ते वयाचं कुठलंही भान ठेवत नव्हते, म्हाताऱ्या लोकांना सुद्धा त्यांनी दादागिरी करून दंड वसूल केला त्या दिवशी, पण माझ्याकडनं कुठलंही गैरवर्तन झालं नाही। आणि मी हे इथं स्पष्ट करतो, मी कुठल्याही सरकारी कामात त्यांना अडथळा निर्माण केला नाही, मी ऑलरेडी दंड भरलेला आहे, मी दंडाची रक्कमसुद्धा त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी मला त्यावेळेला सोडून दिलेलं आहे। जर मी त्यांना मला आणखी एकदा विचारायचं आहे, मी खरंच जर त्यांना उद्धट वर्तन केलं असतं, आज जे कोण त्यांचे हवालदार आहेत फडतरे ते सांगतायत, तर त्यांनी मला एक प्रश्न आहे की त्यांनी ऑन द स्पॉट त्यावेळेला माझ्यावरती का गुन्हा दाखल केला नाही, 2 दिवसानंतर ते माझ्यावरती का गुन्हा दाखल करतात? हे साफ खोटं आहे आणि हे चुकीचं आहे। जिल्ह्यामध्ये दारू विक्री होते, मटके चालू आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, अनेक लोक फिरत आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही, विनाकारण फिरत आहेत। ठीक आहे, माझा गुन्हा आहे, मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो, माझा गुन्हा आहे, मी मान्य करतो, पण मी दंड भरलेला आहे आणि मी कोणत्याही प्रकारचं त्यांच्याशी गैरवर्तन केलं नाही, दमदाटी केली नाही आणि ते
त्यांच्या मनाचे शब्द आहेत सगळे. ते गुणानोंद करताना जे शब्द सांगतात ते त्यांच्या मनाचे शब्द आहेत. अशा पद्धतीचं कोणतंही मी वर्तन केलेलं नाही हे मी आपणाद्वारे या ठिकाणी स्पष्ट करतो.